वाशिम लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर हे उभा आहेत, तर महायुतीकडून अजित पवार गटाच्या नेत्या या अर्चना पाटील या धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून उभे आहेत। लढत ही अतिशय काटेची टक्कर असं म्हणता येईल। दोन्ही उमेदवार असे तगडे आहेत। गेल्या लोकसभेमध्ये ओमराजे निंबाळकर हे निवडून आले होते, तर या लोकसभेमध्ये या वेळेस दोन्ही उमेदवार हे रिंगणामध्ये आहेत। दोन्ही म्हणजे अर्चना पाटील याही तितक्याच मातब्बर नेत्या या धाराशिवमध्ये आहेत। अर्चना पाटील यांनी लेडीज क्लबच्या माध्यमातून आपली एक वेगळं कॅडर निर्माण केलेलं आहे। त्याचबरोबर राणा पाटील यांचं पूर्वीचं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कॅडर आणि नव्यानं भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले अनेक कार्यकर्ते हे राणा पाटील यांचं नव्यानं उभं केलेलं कॅडर या सर्व कॅडरच्या माध्यमातून अर्चना पाटील या विजय मिळू शकतात का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते ओमराजे निंबाळकर जे येथून सध्या विद्यमान खासदार आहेत, त्यांचंही धाराशिवमध्ये मोठा एक मोठा असं कार्यकर्त्याचा मोठा कार्यकर्ता त्यांचा या ठिकाणी आहे। गेल्या टर्ममध्ये म्हणजे गेल्या वेळेस अनेक मताधिक्याने ओमराजे निंबाळकर हे धाराशिवमधून निवडून आले होते, परंतु तशाच प्रकारचा विजय यावेळेस मिळणं त्यांना मिळेल का हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। कारण की सध्या तुम्ही या ठिकाणी बघू शकताय अजित पवार गटाच्या नेत्या अर्चना पाटील या धाराशिवमधील अतिशय ताकदवर नेत्या म्हणून नव्यानं उभ्या झालेल्या आहेत। लेडीज क्लबच्या माध्यमातून त्यांनी महिलांची एक अशी एक फळी निर्माण केलेली आहे। त्या आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत, परंतु या धाराशिव लोकसभेमधून नेमकं कोण विजय होतं हे सुद्धा पाहणं आता उत्सुकतेचं ठरणार आहे। मी गुणवंत नगर, DRV न्यूज, धाराशिव।